वर्ष सुरू ते जे सर्वच विद्यार्थी ते आठवीमध्ये जातात बरोबर. तर आठवीचा पहिला चॅप्टर आहे लिव्हिंग वर्ल्ड सायन्स, लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे आपल्या पृथ्वी तलावर प्रेझेंट असणारी पूर्ण सजीव सृष्टी, मग ते मुंगीपासून किड्यापासून चिलटापासून ते पार पूर्ण हत्तीपर्यंत, मग त्याच्यात माणसं आले, हत्ती आला, घोडा आला, सगळे आले बरोबर. जेवढे काही जीव आहेत त्याचं आपल्याला क्लासिफिकेशन पाहिजे बरोबर. मायक्रोब्स म्हणजे काय? सूक्ष्मजीव. मग आता जेवढे सूक्ष्मजीव आहेत त्याचा आपल्याला ह्या धड्यामध्ये अभ्यास करायचा आहे. इयत्ता सातवीमध्ये असताना पण आपल्याला मायक्रोब्सवर चॅप्टर होतं बरोबर. आता याच्यामध्ये कॅन्युटेलमध्ये पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट इज द हेरॅकी फॉर क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. व्हॉट इज द हेरॅकी फॉर क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहे, जे काही सजीव आहे, त्याचं आपण क्लासिफिकेशन कुठल्या पद्धतीनं करू शकतो बरोबर. कुठल्या पद्धतीने करू शकतो? द हेरॅकी फॉर क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन बी रिप्रेझेंटेड. रिप्रेझेंटेड म्हणजे ते कशा प्रकारे तुम्ही दर्शवू शकता, तर त्याच्यामध्ये तुम्ही टाईप पाडू शकता किंगडम, त्याच्यानंतर फैलम, क्लास, ऑर्डर, ऑर्डर म्हणजे क्रम, फॅमिली, फॅमिली म्हणजे त्यांचा परिवार. जसं आपल्या परिवारामध्ये असतात ना काका, तुलके, पत्नी, तसे. जीन्स अँड स्पेशियस. स्पेशियस म्हणजे त्यांच्यामध्ये प्रेझेंट असणाऱ्या ज्या काही पेशीज असतात, पेशी असतात ना, जसं माणसाच्या शरीरामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं रेड ब्लड सेल्स आणि व्हाईट ब्लड सेल्स, ह्या दोन पेशी असतात बघा, RBC आणि WBC आपण पाहिलं होतं ना सातवीमध्ये. तसं त्यांच्यामध्ये पण स्पेसियस असतात, फेलम असतात, क्लास असतात, त्यांचा एक वर्ग असतो, ऑर्डर म्हणजे त्यांचा पदानुक्रम असतो, फॅमिली असते, जीन्स असतं. जीन्स म्हणजे वंशवळ टाईप जे असतं ना, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडून जनुक ज्याला म्हणतो आपण, ते ह्या पद्धतीने आपण त्याचं क्लासिफिकेशन करू शकतो. कळालं इथपर्यंत? हा क्वेश्चन आणि आन्सर करून घ्या फर्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन काय बघा, हू इन्व्हेंटेड बायोनोमियल सिस्टीम ऑफ नॉमिनिक्युचर बरोबर. क्वेश्चन काय? हू इन्व्हेंटेड म्हणजे कुणी त्याचा शोध घेतला, कशाचा? बायोनोमियल सिस्टीम. बायोनोमियल सिस्टीम म्हणजे द्विनाम पद्धती. बायोनोमियल सिस्टीम म्हणजे द्विनाम पद्धती. आता हे द्विनाम म्हणजे काय? जसं प्रत्येक घरामध्ये आपलं एक दोन नाव असतात, एक ओरिजिनल नाव असतं आणि दुसरं टोपण नाव असतं. घरातले आपल्याला टोपण नावाने हाका मारतात, शाळेमध्ये पण शाळेमध्ये आपल्याला ओरिजिनल नावाने हाका मारतात, पण या दोन नाव आपल्याला असतात बरोबर, एक टोपण नाव, एक ओरिजिनल नाव. तर याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक सजीवाचं सुद्धा इथं बायोनोमियल सिस्टीम म्हणजे द्विनाम पद्धती आहे. तर याचा शोध कुणी लावला किंवा ही पद्धत कुणी आणली? तर बघा, फक्त लर्न करत असताना आपल्याला ह्यांचं नाव लक्षात पाहिजे. बायोनोमियल सिस्टीम हू इन्व्हेंटेड इज कार्लिनियस इज इन्व्हेंटेड बाय बायोनोमियल सिस्टीम. बायोनोमियल सिस्टीम ऑफ नॉमिनिक्लेचर वॉज इन्व्हेंटेड बाय कार्लिनियस. मी कार्लिनियस हा शास्त्रज्ञ होता, यांनी ह्या द्विनाम पद्धतीचा शोध काढला किंवा लागू केली. आलं लक्षात? म्हणजे एका सजीवाला दोन नाव आहेत. आपण पुढं पाहणार आहोत, जसं प्रत्येक सजीवाला आपण एक फ्रॉग म्हणतो, फ्रॉगला सायंटिफिक लँग्वेजमध्ये दुसरं नाव आहे, हत्तीला सायंटिफिक, एलिफंटला सायंटिफिक लँग्वेजमध्ये दुसरं नाव आहे. हे आता आपल्याला पुढं पाहायचं आहे, पण ही जी पद्धत आहे ती कुणी शोधून काढली? तर कार्लिनियस या सायंटिस्टने. आले तर लक्षात, लक्षात ठेवायचं, कुणी शोधून काढली बायोनोमियल सिस्टीम? कार्लिनियस. गेलं. तिसरा क्वेश्चन काय बघा, which levels of hierarchy are considered while writing the name of in binomial nomenclature. द्विनाम पद्धती करत असताना किंवा त्याचं दुसरं नाव देत असताना कुठल्या गोष्टी लक्षात घेतल्या जातात किंवा कुठल्या गोष्टी विचारात घेतल्या जातात किंवा घेतात? तर त्याचा आन्सर आहे जीन्स अँड स्पेशियस. जीन्स म्हणजे जनुक आणि स्पेशियस म्हणजे काय? त्यांची कास्ट किंवा त्यांच्या सेल विषयी. आर द लेवल्स ऑफ हायरार्की दॅट आर कन्सिडर म्हणजे ह्या दोन गोष्टी बायोनोमियल नॉमिनिक्लेचरमध्ये विचारात घेतले जातात, द्विनाम पद्धतीमध्ये विचारात घेतले जातात. जीन्स अँड स्पेशियस आर द लेवल्स ऑफ हायरार्की दॅट आर कन्सिडर्ड व्हाइल रायटिंग द नेम ऑफ अन ऑर्गॅनिझम इन बायोनोमियल नॉमिनिक्लेचर. म्हणजे द्विनाम पद्धतीमध्ये जीन्स आणि स्पेशियस ह्या दोन गोष्टी विचारात घेतले जातात. कळलं?
आता त्या चॅप्टरला सुरुवात करतो आपण बघा. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन. बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता. जैवविविधता म्हणजे म्हणजे काय, जेवढ्या आपल्या पृथ्वी तलावर जीव आहेत, सजीव आहेत, त्यांच्यामध्ये असणारी विविधता, त्यांच्यामध्ये असणारी विविधता. फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती नसेल, हत्तीमध्ये दोन प्रकार, एक आफ्रिकन हत्ती वेगळा दिसतो, दिसतो पण त्याची शिंग एकदम लांब असतात आणि त्यांची हाईट पण जास्त असते. ॲमेझॉनचे हत्ती तुम्ही तेवढे पाहिलेत का, त्यांची हाईट एक ठराविक असते, पण आफ्रिकाचे हत्ती त्याच्यापेक्षा उंच पण असतात, त्यांची शिंग दात पण खूप लांब असतात, बरं, मोठी खूप लांब असतात. माकडामध्ये आपण भरपूर प्रकार बघतो, जसं आपण माकड एक वानर पण म्हणतो, चिंपांजी आहे, आहे का नाही, म्हणजे त्यांच्यामध्ये माकड एक माकडच म्हणतो त्याला, मंकीच म्हणतो, पण त्याच्यामध्ये टाईप्स आहेत, चिंपांजी आहे, गोरिला, गोरिला आहे, गोरिला काळूला आहे, गोरिला म्हणजे तो तसा प्रकार म्हणजे दिसतो गोरा आहे का तो, पण त्याचं नाव गोरिला कसं काय, काळ्या म्हणून त्याचं नाव बोलला. मग तुझं काय, आता सायंटिस्टनी दिलेले वेगवेगळे नाव आहेत, ज्या परिस्थितीमध्ये ते राहतात, ज्या वातावरणामध्ये राहतात, तशी त्यांची तिथं वाढ झालेली असते, बरोबर. आता हेच मग ह्याची क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण करण्या वर्गीकरण करण्याची गरज का पडली हे आता आपल्याला बघायचं, बरोबर. लास्ट इयर वी लर्न दॅट ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम on earth have adapted according to geographic region. Geographic regions म्हणजे तिथली असणारी भौगोलिक परिस्थिती. Geographic regions, food ingestion. Food ingestion म्हणजे तिथं असणारं जे खाद्य अवेलेबल असतं, जे खायला त्यांना मिळतं, ते डिफेन्स म्हणजे त्यांचं स्वतःचं संरक्षण एक्सेट्रा. वाई अडॅप्टिंग मेनी डिफरन्सेस आर ऑब्झर्व इन द ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसियस टू. तर बघा मागच्या युद्धामध्ये आपण असं बघितली, भौगोलिक प्रदेश, अन्नग्रहण, संरक्षण अशा वेगवेगळ्या कारणांनी पृथ्वीवर सजीवामध्ये अनुकूलन झालेले आढळते. हे अनुकूलन साधत असताना एकाच जातीच्या सजीवातही विविध बदल झालेले आपल्याला दिसतात. आता जिओग्राफिक रिजन्स म्हणजे भौगोलिक परिस्थिती, फूड इंजेक्शन म्हणजे तिथलं असणारं त्यांना अवेलेबल असणारं खाद्य, आणि त्यांची डिफेन्स म्हणजे संरक्षण. आपण मागच्या इयत्तामध्ये सातवीत असताना असं शिकलो की काश्मीर मध्ये राहणारे डॉग्स आणि आपल्या महाराष्ट्रात असणारे डॉग्स, मी तुम्हाला असंही सांगितलं होतं काश्मीर मधला डॉग्स इथं आणा आणि इथला डॉग्स तिकडे घेऊन ठेवा. तिथले डॉग्स कसे, ते डॉग्स कुत्र कुत्रच आहे, पण त्यांच्या अंगावर असणारे जे हेअर्स आहेत, बरोबर, केस आहेत, तिथले जे कुत्रे असतात ना त्यांच्या अंगावर जास्त दाट केस असतात. कशामुळे असतात, कारण काश्मीर मध्ये सगळ्यात जास्त काय असते, थंडी असते, बरोबर. आता थंडी बसून त्यांच्या स्वतःचं जीवाचं रक्षण होण्यासाठी किंवा करण्यासाठी त्यांच्या अंगावर दाट विरळ केस असतात, बरोबर. आपल्या इथल्या कुत्र्याच्या अंगावर एवढे दाट विरळ केस आहेत का, नाही, कारण ते इथल्या परिस्थितीशी त्यांनी जुळून घेतलेलं असते, अडॅप्ट केलं असतं, अडॅप्टेशन झालेलं असते, अनुकूलन झालेलं असते, बरोबर. दुसरा आणखीन कुठला प्राणी सांगताय तुम्हाला, म्हणजे तिथला प्राणी जर इथं आणला तो गरमीनं मरून जाईल, जास्त दिवस टिकणार नाही, कारण त्यांना कशाची गरज पडेल, म्हणजे कशाची सवय लागलेली असते थंडीची, बरोबर. उंट आहे, कॅमल आहे, कॅमल जास्त कुठं आढळतात, वाळवंटात, तिथून इकडे आणले तर त्यांना म्हणजे त्यांची, आता ते काही प्राणी असे आहेत की दोन्ही रिजन्स मध्ये सर्वाईव्ह करू शकतात. कॅमल इथेही राहू शकतो, राजस्थानही जाऊन इथे राहू शकतो, पण काश्मीर मधले प्राणी इथं राहू शकतात, कारण तिथला भौगोलिक प्रदेशाची जी परिस्थिती आहे, तिथली परिस्थिती ती वेगळी आहे, डिफरंट आहे, अलग आहे, त्याला आपण ॲडॅप्टेशन म्हणतो, अनुकूलन म्हणतो. आपण पाहिले सातवीच्या चॅप्टरमध्ये ॲडॅप्टेशन चॅप्टर होतं ना, तर बघा अकॉर्डिंग टू 2011 सेन्सस अराउंड 87 million स्पेसियस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर फाउंड ऑन द अर्थ. बघा 2011 गणनेनुसार, जनगणना म्हणून का, जनगणना वेगळी, 2011 गणनी म्हणजे प्राण्यांच्या पृथ्वीवरील जमीन व समुद्र यामधील सर्व सजीव मिळून सुमारे 87 दशलक्ष जाती ज्ञात आहेत. किती, 87 दशलक्ष म्हणजे 87 million. अकॉर्डिंग टू 2011 सेन्सस अराउंड 87 million अर्थ
on the earth, species of living organism including land and sea, म्हणजे जमीन आणि समुद्र यांच्यावर राहणारे किंवा यांच्यावर सर्वाइव्ह करणारे सगळे जे सजीव आहेत ते दोन्ही मिळून किती आहेत? 87 मिलियन. लक्षात ठेवायचं किती? 87 मिलियन, इन्क्लुडिंग अर्थ अँड सी, म्हणजे समुद्र आणि जमीन या दोघांवर मिळून किती स्पेशी किती आहेत जाती सजीवांच्या? 87 मिलियन. टू स्टडी सच अ वास्ट नंबर इट वॉज इसेन्शियल टू डिवाइडेड देम इनटू ग्रुप्स. सो ग्रुप्स अँड सब ग्रुप्स वेअर क्रिएटेड कन्सिडरिंग सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस अमंग टू द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे एवढ्या प्रचंड संख्येने असणाऱ्या सजीवांचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्या गटामध्ये विभागणी व्हायला हवी अशी गरज भासली आणि सजीवातील साम्य आणि फरक लक्षात घेऊन त्यांची गटांनी उपयोग करण्यात आली. आता 87 मिलियन जर आपण प्रजाती घेतल्या किंवा जाती घेतल्या सजीवांच्या, तर एका एका प्राण्याचा अभ्यास होणार आहे का? नाही. मग ह्याला काय केलं? यांनी दोन गटामध्ये विभागणी केली, ग्रुप आणि सब ग्रुप, बरोबर, जाती आणि त्याच्या प्रजाती. म्हणजे अभ्यास करायला आपल्याला सोपं जातो, बरोबर. म्हणजे त्याच्यामुळे ते क्लासिफिकेशन आपण जे म्हणतो ना बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन, गरज का पडली? कारण आपल्याला त्याच्यावर काय करायची? स्टडी करायची. काय करायची? स्टडी. मग ही स्टडी 87 मिलियन होणार आहे का? नाही. मग त्याची सायंटिस्टनी काय केले? ग्रुप आणि सब ग्रुप मध्ये त्याला डिवाइड केलं. आता बायोलॉजिकल क्लासिफिकेशन म्हणजे जैविक वर्गीकरण कशाला म्हणायचं लिहून घ्या. क्वेश्चन ल्या लिहून घ्या. क्वेश्चन काय बघा, डिफाईन बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. बायोलॉजिकल म्हणजे जैवविविधता आणि क्लासिफिकेशन म्हणजे जैविक वर्गीकरण किंवा जैवविविधतेचं वर्गीकरण म्हणजे काय, बरोबर. आता इथं आन्सर काय देतात? द प्रोसेस ऑफ, प्रोसेस म्हणजे प्रक्रिया. द प्रोसेस ऑफ डिवायडिंग, डिवायडिंग म्हणजे विभागणी करणे लिव्हिंग ऑर्गॅनिझम. द प्रोसेस ऑफ डिवायडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन टू ग्रुप्स अँड सब ग्रुप्स. ग्रुप्स म्हणजे काय? गट किंवा त्याचे उपगट. सब ग्रुप्स म्हणजे उपगट. ग्रुप्स अँड सब ग्रुप्स बेस्ड ऑन, बेस्ड ऑन म्हणजे कोणत्या आधारावर? देअर सिमिलॅरिटीज, सिमिलॅरिटीज म्हणजे साम्यपणा, त्यांच्या सारखेपणा. अँड डिफरन्सेस म्हणजे त्यांच्यातील फरक इज कॉल्ड बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. द प्रोसेस ऑफ, बघा खूप सोपी आहे डिफिनेशन. द प्रोसेस ऑफ डिवाइडिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन टू ग्रुप्स and subgroups based on their similarities and differences is called biological classification. Kaya lai paren? Vila? Adi smithi toh.